नमस्कार, मी शोभा पवार। पंगत मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मटन चाप, त्यासाठी लागणारे साहित्य आहे। मटन चाप आपण फ्राय करणार आहे। इथे मटनचे चाप घेतलेले आहेत, दोन तीन पर्यंत स्वच्छ धुवून चार शिट्ट्या करून शिजून घेतलेले आहेत। इथे हा बटरचा चुरा घेतलेला आहे। इथे तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकता। इथे दोन अंडी घेतलेले आहे, अंड्यांचा पांढरा भागच घेतलेला आहे, पिवळंवालं अंड्याचं घ्यायचं नाही आहे। थोडीशी कोथिंबीर, 15 वीस लसूण पाकळ्या, 1.5 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मटन मसाला, 2 चमचे लाल तिखट आहे, 1/2 चमचा हळद मीठ चवीनुसार। आपण कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या हे सर्व वाटण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं वाटण असं दरदरीत वाटून झालेलं आहे। हे सगळ्यात आपण चापला लावून 1/2 तासासाठी मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे। मॅरिनेट करून ठेवायचं 1/2 तास। हे आपल्याला सर्व कालून मॅरिनेट करायला 1/2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे मी गॅस होती, कढईमध्ये तेल तापून घेतलेले आहे। आता आपण चाप फ्राय करून घ्यायचे आहे। ते आपला 1/2 तास झालेला आहे मॅरिनेट करून। त्यात आपण मैद्यामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि हा जो बटरचा चुरा आहे त्याच्यामध्ये गोळवून तेलात सोडायचं आहे। आता आपण हे बाकीचे जे चाप आहे ते ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। मटन चाप असे गोल्डन ब्राऊन होते तळून घ्या। आपले चाप तयार आहेत, तुम्ही सुद्धा करून पहा व तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। जर तुम्ही माझ्या चॅनलतून नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा। इंस्टाग्रामवरती माझं पेज आहे, त्याला फॉलो करा। धन्यवाद।